रिक्षा चालकाशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडचे महापौर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने धावणाऱ्या ई बस महापौरांनी चालून त्या बसचा ट्रायल घेतलाय. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात पीएमपीएलच्या बस अगदी भंगार झाल्या आहेत आणि ज्या बस आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अशातच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसची आज महापौर आणि आयुक्तांकडनं ट्रायल घेण्यात आली आहे. यावेळी महापौरांनी स्टंट करत चक्क बस चालवून वाहवा लुटली आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात नव्याने धावणाऱ्या या बस रस्त्यावर कधी येणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्तने या ठिकाणी पीएमपीएलच्या बसेस कोणत्या डिझेलवरच्या असतील सीएनजीच्या असतील त्या आत्तापर्यंत दोनही बसेस आपण या ठिकाणी चालवलेल्या आहेत. बऱ्याच वेळा डिझेलच्या गाड्यांनी मेंटेनन्सचा विषय असेल किंवा सीएनजीच्या ज्या गाड्या आपल्याकडे आहेत त्याचा चढावरती गेल्यानंतर लोडचा विषय असेल अशा बऱ्याच काही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागलं. त्याच्यावर एक पर्याय म्हणून आपण आत्ता एक इलेक्ट्रिक गाडी या ठिकाणी आणलेली आहे एक ट्रायल बेसिसवर. आता ती गाडी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरवासी आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त नगरसेविका साधनाताई त्याचबरोबर सर्वच उपस्थित सर्वांनी ही गाडी आत्ता पाहिली. आम्ही स्वतः ती ट्रायल बेसिस ट्रायल पण घेतली. या गाडीला पूर्ण फुल भरल्यानंतर या गाडीची कॅपॅसिटी 31+ आहे 31% प्लस. त्यामुळं ही गाडी 31 पेक्षाही जास्त जर पॅसेंजर आपण बसवले तर ही गाडी चढावरनं चढते का किंवा तिच्यावर लोड येतो का. लोड आल्यानंतर ही गाडी पहिलं जसं CNGच्या गाड्या चढावरनं रिव्हर्स यायच्या त्यामुळे बऱ्याच अपघातांना देखील सामोरं जावं लागलं. ज्या ठिकाणी आत्तापर्यंत 5-6 वेळा अपघात घडले त्या ठिकाणी आम्ही या गाडीची ट्रायल घेतलेली आहे. त्यामुळे या गाडीचा पिकअप पाहता या गाडीचं पॅसेंजरची क्षमता पाहता ही गाडी योग्य आहे. ही गाडी आपण सध्या 25 गाड्या आपण PMPL भाडेतत्वावर घेणार. भाडेतत्वाचा याचा रेट 40 रुपये 32 पैसे पर किलोमीटर आहे. आणि हे करत असताना जो आत्ता आपल्या CNGच्या बसेस आहेत ज्या डिझेलच्या आपल्या बसेस आहेत PMPLच्या ज्या गाड्या चालू आहेत त्यांचा जो रेट पॅसेंजरसाठी आहे या पुणे शहरवासियांसाठी पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी जे तिकीट दर आपण त्यांना आकारलेला आहे त्याच दरामध्ये ही गाडी आपण चालवणार आहोत.